वेलकम बैक फ्रेंड्स, वेलकम बैक टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्वर्सेशन थ्रू मराठी. तुमचं सर्वांचं फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तो फ्रेंड्स, हा आपला 12th व्हिडिओ आहे वोकॅबलरी सिरीजचा. तर चला, विदाउट वेस्टिंग एनी टाइम आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया. त्याआधी फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा. तर फर्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स, स्प्लॅश. स्प्लॅश म्हणजे पाणी उडवणे. ओके, स्प्लॅश म्हणजे पाणी उडवणे. त्याने तिच्या तोंडावर थंड पाणी उडवले. ही स्प्लॅश कोल्ड वॉटर ऑन अ फेस. ही स्प्लॅश कोल्ड वॉटर ऑन अ फेस. एका कारने आमच्यावर पाणी उडवले. अ कार स्प्लॅश वॉटर ऑन अस. अ कार स्प्लॅश वॉटर ऑन अस. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स, क्रॉल. क्रॉल म्हणजे रेंगाळणे. ओके, क्रॉल म्हणजे रेंगाळणे. तर फर्स्ट सेंटेन्स आहे, माझ्या हातावर काहीतरी रेंगाळत होते. समथिंग वॉज क्रॉलिंग ऑन माय आर्म. समथिंग वॉज क्रॉलिंग ऑन माय आर्म. ती नुकतीच रेंगाळण्यास शिकली आहे. शी हॅज जस्ट लर्न टू क्रॉल. शी हॅज जस्ट लर्न टू क्रॉल. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड, शक म्हणजे टाळणे किंवा दुर्लक्ष करणे. ओके, शक म्हणजे टाळणे किंवा दुर्लक्ष करणे. जर आपण आता आपल्या जबाबदाऱ्यांना टाळल्या तर भविष्यात परिस्थितीला सामोरे जाणे कठीण होईल. इफ यू शर्क युअर रेस्पॉन्सिबिलिटीज नाव, द सिच्युएशन विल बी मच हार्डर टू डील विथ इन फ्युचर. इफ यू शर्क युअर रेस्पॉन्सिबिलिटीज नाव, द सिच्युएशन विल बी मच हार्डर टू डील विथ इन फ्युचर. मी असा अधिकारी नाही जो जबाबदारी टाळतो. I am not an official who shirk responsibility. I am not an official who shirk responsibility. Next word hai friends, bizarre. Bizarre manje vichitra. Okay, bizarre manje vichitra. Mi aaj paryanta pahilelya sarvat vichitra goshtin peki hi ek ahe. This is one of the most bizarre thing I have ever seen. This is one of the most bizarre things I have ever seen. हे इतके विचित्र आहे. This is so bizarre. This is so bizarre. Next word आहे friend, prediction. Prediction म्हणजे भविष्यवाणी. Okay, prediction म्हणजे भविष्यवाणी. तिची भविष्यवाणी अचूक ठरली. Her prediction turned out to be accurate. Her predictions turn out to be accurate. तर फ्रेंड्स, अचूक म्हणजे accurate. ओके, नेक्स्ट सेंटेन्स आहे, आम्ही त्यांच्या भविष्यवाणीवर अवलंबून राहू शकत नाही. वी कांट रिलाय ऑन हिज प्रेडिक्शन. वी कांट रिलाय ऑन हिज प्रेडिक्शन. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स, प्लेंटी. प्लेंटी म्हणजे भरपूर. ओके, प्लेंटी म्हणजे भरपूर. माझ्याकडे भरपूर वेळ आहे. I have got plenty of time. I have got plenty of time. आमच्याकडे भरपूर अन्न आहे. We have got plenty of food. We have got plenty of food. Next word आहे friends, sudden. Sudden म्हणजे अचानक. Okay, sudden म्हणजे अचानक. अचानक मोठा आवाज झाला. There was a sudden loud noise. There was a sudden loud noise. अचानक वाऱ्याने माझी छत्री उलटी झाली. A sudden gust of wind blew my umbrella inside out. A sudden gust of wind blew my umbrella inside out. तर फ्रेंड्स, जेव्हा पावसामध्ये छत्री आपली उलटी होते तेव्हा तुम्ही हा सेंटेन्स यूज करू शकता. ओके, अ सडन गस्ट ऑफ विंड ब्ल्यू माय अम्ब्रेला इनसाइड आउट. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड, सेल्फिश. सेल्फिश म्हणजे स्वार्थी. ओके, सेल्फिश म्हणजे स्वार्थी. तो खरोखर स्वार्थी आहे. ही इज रिअली सेल्फिश. ही इज रिअली सेल्फिश. स्वार्थी माणूस नेहमी स्वतःच्या फायद्याचा विचार करतो. अ सेल्फिश मॅन ऑलवेज थिंक्स ऑफ हिज ओन बेनिफिट. अ सेल्फिश मॅन ऑलवेज थिंक्स ऑफ हिज ओन बेनिफिट. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स, रॉटन. रॉटन म्हणजे कुजलेला किंवा सडलेला. ओके, रॉटन म्हणजे कुजलेला किंवा सडलेला. लोकांनी राजकारण्यावर दगड आणि सडलेली अंडी फेकली.
People threw stones and rotten eggs at the politician. People threw stones and rotten eggs at the politician. कुजलेला सफरचंद कचऱ्यामध्ये टाका. Throw the rotten apple into the garbage. Throw the rotten apple into the garbage. Next word है friend mercy. Mercy म्हणजे दया. Okay? Mercy म्हणजे दया. कैद्यांनी दया मागितली. The prisoners pleaded for mercy. The prisoners pleaded for mercy. अतिरेक्यांनी दया दाखवली नाही. निष्पाप पुरुष आणि स्त्रियांना ठार मारले. Terrorists showed no mercy, killing innocent men and women. Terrorists show no mercy, killing innocent men and women. Next word आहे friends intolerable. Intolerable म्हणजे असह्य. The sentence आहे परिस्थिती असह्य झाली आहे. The situation has become intolerable. The situation has become intolerable. हे गरम हवामान असह्य होत आहे. This hot weather is becoming intolerable. This hot weather is becoming intolerable. Next word आहे friends abnormal. Abnormal म्हणजे असामान्य. Okay, abnormal म्हणजे असामान्य. तिची वागणूक एका लहान मुलीसाठी असामान्य आहे. Her behavior is abnormal for a young girl. Her behavior is abnormal for a young girl. ते म्हणाले की आमच्या फ्लाइटचा विलंब हवामानाच्या असामान्य परिस्थितीमुळे झाला. They said that the delay to our flight was due to abnormal weather condition. They said that the delay to our flight was due to abnormal weather conditions. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड फेवरिश. फेवरिश म्हणजे तापासारखं वाटणे. मला थोडं तापासारखं वाटत आहे. आय एम फीलिंग अ बिट फेवरिश. आय एम फीलिंग अ बिट फेवरिश. त्याला थोडं तापासारखं वाटत होतं म्हणून तो घरी गेला. ही वॉज फीलिंग अ बिट फेवरिश सो ही वेंट होम. ही वॉज फीलिंग अ बिट फेवरिश सो ही वेंट होम. The next word आहे friends compare. Compare म्हणजे तुलना किंवा तुलना करणे. स्वतःची तुलना ओमशी करू नका. Don't compare yourself to ओम. Don't compare yourself to ओम. माझ्या समस्या तिच्या तुलनेत काहीच नाही. My problems are nothing compared to her. My problems are nothing compared to her. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स डिवोट. डिवोट म्हणजे अर्पण करणे. ओम यांनी आपले संपूर्ण आयुष्य सार्वजनिक सेवेसाठी अर्पण केले. ओम डिवोटेड हिज एंटायर लाईफ टू पब्लिक सर्व्हिस. ओम डिवोटेड हिज एंटायर लाईफ टू पब्लिक सर्व्हिस. ओके फ्रेंड्स सार्वजनिक सेवा म्हणजे पब्लिक सर्व्हिस आणि एंटायर म्हणजे संपूर्ण. नेक्स्ट सेंटेन्स आहे ओम ने गरिबांना मदत करण्यासाठी आपले आयुष्य अर्पण केले. ओम डिवोटेड हिज लाईफ टू हेल्प द पुअर. ओम डिवोटेड हिज लाईफ टू हेल्प द पुअर. ओके फ्रेंड्स तर हे होते आजचे शब्द. तर प्लीज प्रॅक्टिस करा हे सर्व शब्द आणि आपल्या सेंटेन्समध्ये यूज करण्याचा प्रयत्न करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा. आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची. ओके थँक्यू सो मच फ्रेंड्स. टेक केअर. बाय.